आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चासाठी उपस्थित असलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे मी प्रथमतः स्वागत करतो। ज्यांच्या अध्यक्षतेने हा कार्यक्रम संपन्न होतो ते आपल्या सर्वांचे नेते आणि जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकनेते आदरणीय पीटर साहेब, आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय किरणजी लांबटे साहेब, त्याचबरोबर माजी आमदार सन्माननीय वैभव भाऊ, सर्व मान्यवरांचा नामोल्लेख करून या ठिकाणी मी माझ्या प्रास्ताविकेला मनोगत या ठिकाणी सुरुवात करतो। सन्माननीय अशोकरावजी भांगे साहेब यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो। मित्रांनो, माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या अत्यंत प्रखर अशा भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक आणि त्या संयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान केलं त्या सर्वांना मी या ठिकाणी प्रथमतः वंदन करतो। यापूर्वी सुद्धा अखिल भारतीय मराठा सकल समाजच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे शांततेच्या मार्गाने मुकमोर्चे निघाले, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचे सर्वोच्च मोर्चे महाराष्ट्रामध्ये आपण मराठी माणसांनी काढले। मला विशेष आनंद एका गोष्टीचा वाटतो की मराठा समाजाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत असताना आपण आपले पक्षीय झेंडे, आपण आपले पक्षीय दांडे बाजूला ठेवले आणि म्हणून या व्यासपीठावर आज सर्व पक्षाचे नेते मंडळ उपस्थित आहेत, याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। मित्रांनो, मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम स्थगिती मिळाली आणि मग त्या स्थगितीनंतर आपल्या सर्वांमध्ये जो काही आक्रोश आला त्या आक्रोशाच्या व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर, संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहेत। 10 तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती, परंतु मराठा समाजाचे नेते आणि सरकारमध्ये काहीतरी सकारात्मक चर्चा झाली आणि काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी विधायक चर्चा झाल्यानंतर ते आंदोलन मागे घेतलं, परंतु महाराष्ट्र बंद मागे घेतला परंतु आंदोलन मात्र चालू झाले। मित्रांनो, येणारा काळ आपल्या सर्वांसाठी अत्यंत निर्णायक काळ आहे, कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 65 वर्ष झालेली आहेत। हा मराठा समाज महाराष्ट्रातला मोठा भाऊ आहे, या समाजाने या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कायम दुसऱ्याला देण्याची भूमिका घेतलेली आहे। मराठा समाजाच्या ताटामध्ये जे जे आलं ते प्रत्येक समाजाला दिलं, कारण ही शिकवण आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व 18 पगड जाती समाजाला बरोबर घेतलं आणि स्वराज्याची स्थापना केली। तीच भावना, तोच उद्देश, तेच ध्येय सातत्याने मराठा समाजाने आपल्या सर्वांसमोर मांडलं। आज 65 वर्ष झाली, मराठा समाज काही मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला, पण जेव्हा मराठा समाज 65 वर्षापूर्वी जी भूमिका घेऊन छत्रपतींच्या वारसाला त्या ठिकाणी पुढा घेऊन चालला होता ती परिस्थिती आता मात्र मराठा समाजाची राहिली नाही, ही वस्तुस्थिती माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितली। एकत्र कुटुंब पद्धती होती, पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांकडे जमिनी होत्या, आपल्या पूर्वजांच्या जमिनीची संख्या मोठी होती, आपण जमीनदार म्हणून शेती करणारे म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो। आज मात्र परिस्थिती वेगळी झालेली आहे, काल परवा पहिलं 50 एकराचे मालक आज 10-10 गुंठ्यावर आलेत, घरामध्ये नोकऱ्या नाहीत, घरामध्ये कष्ट करण्यासाठी शेती शिल्लक राहिली नाही आणि म्हणून आरक्षणाची जो काही मुख्य मागणी अखंड भारतीय आपल्या अखंड मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब पाटलांपासून तर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांपर्यंत ज्यांनी लावून धरली त्या सगळ्यांना वंदन करणं काळाची गरज आहे। मित्रांनो, आरक्षण कशासाठी पाहिजे, का मागतोय आपण आरक्षण, कशासाठी आरक्षणाचा लढा चाललाय, आरक्षणाचा लढा टाइमपास साठी चाललेला नाही, आरक्षणाचा लढा भाषण करण्यासाठी चालला नाही। एक पिढी संपली मित्रांनो, एक पिढी, त्या पिढीला न्याय मिळाला नाही असे अनेक तरुण बांधव ते शिकले, ज्यांच्याकडे वैचारिक लेवल होती, बुद्धिमत्ता होती, परंतु त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं नाही। मला नम्रपणे सांगितलं पाहिजे, मराठा समाजाने कधी राजकीय आरक्षण मागितलं नाही, मराठा समाजाने कधी कोणत्याही राजकारणामध्ये हा मतदारसंघ आमच्यासाठी राखीव ठेवा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मराठा समाज आरक्षण मागतोय ते नोकऱ्यांसाठी, मराठा समाज आरक्षण मागतोय त्या सवलतींसाठी, मराठा समाज आरक्षण मागतोय आमच्या अण्णासाहेब पाटलांची काही नावाने जे काही महामंडळ आहे त्यासाठी भरीव मदत भरीव निधी मिळण्यासाठी, आमचं सारथी नावाचं जे काही महामंडळ आहे ते बरखास्त होऊन यासाठी मराठा समाज त्या सगळ्या त्या ठिकाणी लढा देतोय, अशा बहुसंख्य मागण्या मराठा समाजाचे नेते मंडळी महाराष्ट्रभर करतायत। आपल्याला सुद्धा त्यामध्ये मागे राहून चालणार नाही। शांततेच्या मार्गाचे मोर्चे झाले, अहिंसेच्या मार्गाचे मोर्चे झाले, अहिंसेच्या मार्गाने महाराष्ट्रातल्या सरकारला आपण हलवण्याचा प्रयत्न केला, तो गांधीजींचा मूलमंत्र होता, त्या मार्गाने प्रयत्न करून पाहिला, त्या सरकारने सुद्धा राज्य पातळीवर आपल्याला न्याय देण्याची भूमिका घेतली। ज्यांनी दिलं, ज्यांनी केलं त्यांचं कौतुक केलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या मागच्या सरकारने आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टात टेकलं नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती आली, मग स्थगिती येत असताना कोणकोणते लूज फॉल होते ते विद्यमान सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी तपासून पाहिलं पाहिजे। का मागतोय मराठा समाज आरक्षण, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जितक्या टक्केवारीमध्ये आहे तितक्याच टक्केवारीमध्ये आंध्र आणि तामिळनाडूमध्ये तितकाच तो समाज आहे,
ज्यांचं आरक्षण 69% गेलं, पुढे 58% गेलं, पण महाराष्ट्रात मात्र तुम्ही 50% पुढे जायला तयार नाही. त्या एकदा मराठा समाजाने कधी मागितलं? मराठा समाजाने कधी मागितलंय ओबीसीचं आरक्षण कमी करा? मराठा समाजाने कधी सांगितलंय दलितांचं आरक्षण कमी करा? मराठा समाजाने कधी सांगितलंय धनगरांना आरक्षण देऊ नका? मराठा समाजाने सातत्याने सांगितलं ज्या ज्या समाजावर अन्याय होईल त्या त्या समाजाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम मराठा समाजाने केलं. आणि मला म्हणून इतर समाजाच्या नेत्यांना हीच विनंती करायची की मराठा समाजाचे ज्या ज्या मोर्चे निघतात आपण सुद्धा सकारात्मक पाठिंबा दिला पाहिजे. राज्य पातळीवर गुणवंत सदावर्ते सारखे अनेक नतद्रष्ट राज्यकर्त्यांनी कार्यकर्ते आहेत. ज्या महाराष्ट्राची जी परंपरा ज्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण चालतं ती सातारची गादी असेल किंवा कोल्हापूरची गादी असेल त्या गादीला नाव ठेवण्याचं काम तुम्ही लोक करताय. असाच एक प्रकार डॉक्टर कडलक साहेब जेम्स लेन नावाचा एक महावाद या महाराष्ट्रामध्ये आला होता आणि छत्रपतींच्या वंशावर छत्रपतींच्या अस्मितेवर घाला घालण्याचं काम केलं. संभाजी भोसले त्याचे मूळ उपटून टाकले. इतिहास हा महाराष्ट्राचा आहे आणि ही परंपरा जर गुणवंत सदावते सारखी माणसं जर भविष्यकाळात जर चालू ठेवणार असेल तर त्यांची सुद्धा मुळं पाळ्यामुळे असं उपटून टाकली पाहिजे. म्हणून मित्रांनो तुम्हाला हे आवाहन करायचं, धाडस करताय लोक मराठ्यांच्या अस्मितेवर घाला घालण्याचं धाडस करतायत. त्यांच्या एका वाक्याचा अर्थ समजून घ्या. गुणवंत सदावतेने सांगितलं का तो महाराज येणार आहे. अरे महाराज येडा म्हणतो छत्रपतींचा वंशज आहे. त्या गादीची जी परंपरा आहे आम्ही नतमस्तक होतो त्या गादी पुढं. महाराष्ट्रातील तमाम जनता वंदन करते त्या गादीला. महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस वागतो त्या गादी पुढं. आणि तू गादीचा अपमान करतोय, व्यक्तीचा अपमान आम्हाला चालू शकत नाही, गादीचा अपमान आम्ही सहन करणार नाही. म्हणून अशा परंपरा ठेचल्या पाहिजे कोणत्याही समाजाचा असू. प्रकाश आंबेडकर सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी काही चुकीचे वक्त केले. मी या व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या वतीनं या दोन्ही मान्यवरांचा निषेध करतो, निषेध करावा लागेल. तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल बोलता, आपण इतर ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपण सहन करतो त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे विषय निघून गेलेले आहेत. छोट्या गोष्टी असतात कोणतो आपल्याला त्याचा व्यापक अर्थ समजत नाही. मुद्दे छोटे असतात त्याचा व्यापक अर्थ समजून घेत नाही. हाच बुद्धिवंतांचा खेळ या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष या मंडळीने केलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हीच विनंती आपल्या सर्वांना आहे की काळ मतारी मेल्याचा दुःख नाही, काळ सुकावू नये, समाजाच्या अस्मिते ज्या त्यावेळेस घाला घालण्याचा प्रयत्न होईल त्या त्यावेळेस आपण त्या सर्वांच्या त्या ठिकाणी तो डाव उधळून लावला पाहिजे. हीच विनंती या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आलेल्या सगळ्या मराठी मानवांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर राष्ट्र सेवा दलाच्या